चित्रपट या दोन्ही गोष्टी म्हटल्या की भारतीयांच्या जीवायची विषयी आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच. हा योग बाळा या मराठी चित्रपटाने जुळून आणला आहे. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेक जण असतील, मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात. आगामी बाळा चित्रपटाची क्रिकेट वेड्या बाळाची आणि त्याच्या निर्धाराची आणि स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे. कठोर कॉम्पिटिशन सुरू आहे की फक्त पर्सेंटेज वाढा, 99%, 99%, 100% असं ते जे काही चालू आहे याच्या ऐवजी त्या मुलाला काय नेमकं करायचं आहे आयुष्यात, त्याची आवड कशा आहे, त्याला तो काय म्हणतो आहे ते अजिबात ऐकून न घेता जेव्हा हिटलरी पद्धतीने पालक वागतात मुलांशी, त्यामुळे किती विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि मग एखादा ह्या चित्रपटातला जो छोटा मुलगा आहे एखादा असा निघतो की तो घर सोडूनच जातो. 3 मेला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. यश अँड राज एंटरटेनमेंट या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे राकेश सिंग यांनी आणि सचिंद्र शर्मा यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. उपेंद्र लिमये आणि क्रांती रेडकर यांसारखे विविध मातब्बर कलाकारांसोबत मिहिरेश जोशी हा नवा चेहरा देखील या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. आमचा उपेंद्र लिमये हा एक अतिशय चांगला नट यामध्ये आहे आणि उपेंद्र आणि त्या मुलांनी फार छान काम केले, क्रांती रेडकरनी काम चांगलं केलं आणि सिनेमा चांगला झालेला आहे असं मी समजतो. मी सिनेमा पाहिलेला नाही, मी पाहणार आहे, पण मी पाहिलं नाही तुम्ही पाहायचं नाही असं करू नका, थिएटरमध्ये जाऊन बघा. ब्युरो रिपोर्ट, पुणे.